नागपूरमध्ये कोरोनाचा मोठा प्रकोप पाहायला मिळतोय. आज ही दिवसाला 2000च्या घरात नवीन रुग्णांचा आकडा समोर आलाय. शहरामध्ये कठोर निर्बंध असताना सुद्धा नागपूरकर मोठ्या संख्येनं बाहेर पडत आहेत आणि हा त्याचाच परिणाम आहे असं बोललं जात आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम नागपुरात पाळले जात नाहीत. नागरिक विना मास्क बाजारात बिनधास्त फिरताना दिसतात. या संदर्भातली बातमी न्यूज 18 लोकमतनं आज सकाळपासून लावून धरली होती आणि आता बाजारात पोलीस दिसू लागलेत आणि मास्क न घालणाऱ्यांना हटकून थांबवलं जात आहे आणि त्यांच्यावर कारवाई केली जाते. नागपूरमधला कोरोनाचा प्रकोप अजून संपलेला नाही. अजूनही नागपूरमध्ये रोज 2000च्या घरामध्ये कोरोनाचे आकडे निघत आहे आणि ॲक्टिव्ह केसेसची जर का संख्या बघितली तर ती 46,000च्या घरात आहे. असं असताना देखील जर का तुम्ही कॉटन मार्केटचं हे जर का दृश्य बघितलं तर तुम्हाला कल्पना आहे की कडक निर्बंध असताना देखील ज्या प्रकारे इथे आपण गर्दी बघतो आणि महत्त्वाचा विषय की मास्क. अनेक लोकांनी मास्क तर घातलेला आहे पण ते बहुतांशी लोक हुनोटीवर मास्क घालतात. एक प्रकारे ते हुनोटीवरचं मास्कमध्ये न घातल्यासारखंच आहे. दुसरी गोष्ट की काही लोक तर मास्क न घालता देखील इथे फिरत आहे. ही एक प्रमुख समस्या आहे. जर का तुम्ही बघायचं तर हे कॉटन मार्केट आहे, नागपूरचं मध्यवर्ती बाजारपेठ आहे आणि इथनं मोठ्या संख्येनं जे छोटे व्यापारी असतात ते भाजीपाला खरेदी करून शहरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये विकतात. त्यामुळे हे जर का संक्रमणाचं एक हब बनलं तर शहरामध्ये इथनं मोठ्या प्रमाणामध्ये संक्रमण फैलू शकतो ही देखील एक मोठी चिंता आहे. असं असताना देखील जर का तुम्ही या संपूर्ण दृश्यामध्ये बघितलं ना तर अनेक लोक मास्क घालतात, फक्त हुनोटीवर घालतात, काही लोक मास्क देखील घालत नाही. ही प्रमुख समस्या आहे. त्यामुळे नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संक्रमण होतं. इथले काही व्यापारी आहे जे इथला व्यवसाय करतात त्यांना विचारूया की नागपूर महानगरपालिकेचे काही पथक येतात का, ते काही कारवाई करतात का? मला एक सांगा, पालिकेचे कोणी लोक येतात इकडे? हो येतात. कारवाई वगैरे करतात, मास्क घालतात काही तुम्हाला सांगतात का? नियम काही करतात, मास्क घाला असं म्हणतात, भरपूरदा येतात. नियमाचं पालन करता काय नियम सांगितले तुम्हाला? असं काही नियम सांगितलं आहे की मास्क वगैरे घाला, सॅनिटायझर वगैरे वापरा, पण लोक ज्या प्रमाणात वापरलं पाहिजे त्या प्रमाणात वापरत नाही. आपण बघू शकतो हा इथे मास्क न घालता फिरू राहिला. म्हणजे महत्त्वाचा विषय आहे की असे अनेक लोक तुम्हाला पाहायला मिळेल की मास्क न घालता. आणि नागपूर शहरामध्ये जर का मागच्या काही दिवसात जर बघितलं तर नागपूर महानगरपालिकेने साधारण 37,000 लोकांवर कारवाई केली आणि 1,72,00,000 रुपयाचा दंड देखील वसूल केला. असं असताना देखील नागपूरकरांत बेजबाबदारपणा पाहायला मिळतं. आणि दुसरी गोष्ट की नागपूर महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहे त्यांचं याकडे लक्ष नाही. त्याने फक्त कालचे जर आकडे तुम्ही बघितले तर नागपूरसारख्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये फक्त त्यांनी 11 लोकांवर कारवाई केली. तर यावरनं कल्पना येते की नागपूर महानगरपालिकेचे कर्मचारी किती सक्रिय आहे हे देखील यातनं दिसून पडते. व्हिडिओ चॅनल प्रशांत मोहितेसह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. नागपूरनंतर जाऊयात कोल्हापुरात. कोल्हापूरमध्ये सुद्धा मास्क न घालणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली. काल दिवसभरात पोलिसांनी 333 केसेस दाखल केलेत. पोलिसांच्या कारवाईत 73,000 रुपयांचा दंड सुद्धा वसूल करण्यात आला. दुसरीकडे नो मास्क नो एंट्री अशी स्लोगन तयार करण्यात आली आणि कोल्हापूरकर ही आवर्जून एकमेकांना सांगतायत. कोल्हापूरकरांमध्ये मास्कच्या बद्दल जनजागृती करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोल्हापुरात गेल्या 24 तासात 1494 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले. थेट कोल्हापुरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी. खरं तर मास्क ही वस्तू म्हणजे फक्त आरोग्य यंत्रणांशी संबंधित जे कर्मचारी, मग त्यामध्ये डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय असतील, सिस्टर्स असतील, या कर्मचाऱ्यांशी संबंधित ही वस्तू होती छोटीशी. पण हीच वस्तू असता सगळ्यांच्या जीवनातील एक अविभाज्य वस्तू बनलेली आहे असं म्हणता येईल. आणि त्यामुळंच मास्कबाबतची जनजागृती जी आहे ती कोल्हापूरमध्ये मात्र बऱ्यापैकी दिसून येते. नो मास्क नो एंट्री हे जे स्लोगन तयार झालं ते स्लोगन कोल्हापूरमध्येच तयार झालं आणि मग ते राज्यभरातल्या देशभरातल्या अनेक स्टोर्समध्ये अनेक मॉल्समध्ये ते लावण्यात आलं. आणि जगात भारी अशी कोल्हापूर असलेले ओळख असलेलं कोल्हापूर कायमच वेगवेगळ्या क्षेत्रात आघाडीवर असतं. तसंच मास्क वापरण्यात देखील कोल्हापूर आघाडीवर आहे. मी सध्या व्हिनस कॉर्नर या परिसरामधलं आपण जर पाहिलं तर ही बेकरी आहे. या ठिकाणी ग्राहक आलेले आहेत त्या बेकरीमध्ये आणि स्वतः दुकानदार देखील आहेत. कुणाच्याही तोंडावरचं मास्क जे आहे ते खाली नाही आहे अशा पद्धतीनं कोल्हापूरकर स्वतःहून काळजी घेत आहेत असं म्हणावं लागेल. आणि प्रत्येक टू व्हीलर्स वरचा चालक असेल, फोर व्हीलर्समधील असतील, प्रत्येकजण
खरंतर मास्क वापरतो, विदाउट मास्क शक्यतो कुणीही दिसत नाही, मग त्यामध्ये महिला राहू देत किंवा पुरुष नागरिक राहू देत। आत्ताही आपण पाहतोय की या ठिकाणी ही कारवाई सुरू आहे, एखादी दुसरी व्यक्ती सापडते नाही असं नाही, पण कागदपत्र मास्क कशासाठी चालला आहे, कारण संचारबंदी आपल्याला माहिती आहे संपूर्ण राज्यामध्ये, आणि अशा पद्धतीने ही कारवाई केली जाते, प्रत्येकाला अडवलं जातं, अनेक ठिकाणी अशा पद्धतीने चेकपोस्ट आहेत, मात्र प्रत्येकाच्या तोंडावर मास्क तर दिसतो, हेच महत्त्वाचं, म्हणजे विदाऊट मास्क कुणीही दिसत नाही। मॅडम, काय कारणं सांगितली जातात तो विदाऊट मास्क? विदाऊट मास्कची कारणं त्यांचा श्वासोच्छ्वास किंवा तिथंच काम आहे, 2 मिनटं नाकावर आला असं ती दाखवते, त्यावेळेला आम्ही पकडतो नाकावर आला की त्यांना सा विचारलं की नाही आताच फोन आला होता आणि तो श्वासोच्छ्वास गुदमरतो, त्याच्यासाठी आम्ही खाली घेतला होता, वर घेतो, मग त्यासाठी पावती महानगरपालिकेचे कर्मचारी आमच्यासोबत असतात, त्यांच्यामार्फत त्यांच्यावर आम्ही कारवाई करतो। संयुक्त कारवाई नेमकी त्या महानगरपालिकेची, त्यांची पावती दिली जाते, 500 रुपये दंड आकारला जातो महानगरपालिका आणि कारवाई केली जाते आणि विथ त्यांची कागदपत्र चेक केली जातात, विनाकारण फिरणाऱ्या लोकांच्यावर कारवाई करून त्यांचं कारण काय असेल, मेडिकलचं काय असेल किंवा काय, तर त्यांची चौकशी करून त्यांना पुढील कारवाई केली जाते आमच्या ह्याच्यात। संदीप राजगोळकर, न्यूज 18, लोकमत, कोल्हापूर। त्यामुळे कोल्हापूरमध्येही पाहिलं, पालिका प्रशासन अधिक सतर्क झालं आहे आणि मोठ्या प्रमाणात कारवाईला सुरुवात झालेली आहे, आणि चांगली गोष्ट आहे, नागरिकांनी स्वतःहून मास्क घातला तर प्रशासनाला, पोलिसांना कारवाई करावी लागणार नाही। आता जाऊयात नाशिकमध्ये। नाशिकमध्ये आजपासून लॉकडाऊनला सुरुवात झाली आणि यानंतर निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत, विविध प्रकारच्या कठोर उपाययोजना सांगण्यात आले आहेत, पण वस्तुस्थिती काय सांगते नाशिकमधली ती आपण पाहूयात। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, नाशिकच्या रविवारकरांच्या प्रमुख चौकात आपण आता आहोत, 12 वाजून गेलेले आहेत, कडक निर्बंध लागू झाले। माझा सहकारी संजयला विनंती करतो, संजय आपण दाखवूया, या भागामध्ये वाहतूक तशीच सुरू आहे, गर्दी कायम आहे, एक वेगळा प्रयोग या ठिकाणी केला जातोय, सॅनिटायझरची फवारणी एका मोठ्या ड्रोनच्या माध्यमातून केली जाते, खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नात जे जे गर्दीचे भाग आहे त्या त्या ठिकाणी ही फवारणी करण्याचा हा प्रयत्न दिसून येतोय, पण दाखवूया आपण रस्त्यामध्ये असलेली वाहतूक कोणी नाहीये, हे पाहे पोलिसांचे बॅरिकेड्स इथे लावलेले आहेत, पोलिसांचे बॅरिकेड्स इथे लागले आहेत, पण पोलीस मात्र कुठे दिसत नाहीये, कोणत्याही प्रकारचे प्रतिबंध दिसत नसल्यामुळे प्रचंड मोठी गर्दी नाशिकमध्ये अजूनही कायम आहे। कशा प्रकारे लॉकडाऊन करायचा निर्णय घेतला आहे, कडक निर्बंध नेमके कशा प्रकारे लागू होत आहे हेही आपल्याला दिसत आहेत, आता काही प्रमाणात या ठिकाणी पोलीस आलेले दिसत आहेत, आपण थेट पोलिसांकडेच जाऊया आणि त्यांनाही आपण आता थेट विचारूया काय सांगाल, 12 वाजेपासून कडक लॉकडाऊन लागू झालंय पण गर्दी मात्र अजून सगळी कायम दिसते। गर्दी आता ती हळूहळू कमी होते, लॉकडाऊन आता लागू झाले त्याच्यावर आम्ही आता कारवाई करतो पुढील, त्याच्यासाठी आता 12 वाजेपासून आम्ही ती गर्दी हळूहळू आटोक्यात आलो, लोकांना आता ती घाई झाली खरेदी करण्यासाठी, त्यांना वाटलं कडक आहे म्हणून ते आज आले होते, आता ती कमी होईल हळूहळू आम्ही करतो। एक वेगळा प्रयोग सुद्धा या ठिकाणी दिसून येत आहे, सॅनिटायझरच्या माध्यमातून फवारणी केली जाते, खासदार हेमंत गोडसे आपल्यावर आहेत, एक उपक्रम तुम्ही करताय पण गर्दी मात्र काही कमी व्हायला तयार नाही? नक्की, निश्चित आजपासून जो लॉकडाऊन सुरुवात झाली आता निश्चित गर्दी या ठिकाणी कमी होईल असं आपल्याला म्हणतो। तुम्हाला वाटतंय की खऱ्या अर्थानं ज्या तुम्ही लोकप्रतिनिधी बैठक घेतली कायद्याचं पालन कठोरपणे करण्याची आवश्यकता आहे, नागरिकांनी सुद्धा जबाबदारीने वागण्याची आवश्यकता आहे? नागरिकांनी देखील जबाबदारीने वागणे आणि प्रत्येकाने, म्हणजे प्रत्येकाने आपण म्हणतो लोककर्त्या पण लोकांमध्ये आपण पण असतो आणि म्हणून आपल्यापासूनच सुरुवात आपण सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आहे, प्रत्येकाने जर जबाबदारीने वागलं तर मला असं वाटतं का, आणि प्रशासनाने देखील ज्या ज्या ठिकाणी निर्बंध तोडले जातील अशा ठिकाणी ते कडक कारवाई केली तर मला असं वाटतं का निश्चित त्याचा प्रादुर्भाव कमी होईल। दिलासा व्यक्त करताय खासदार साहेब, पण पोलीस अधिकारी काय म्हणतात, आज लोकप्रतिनिधी म्हणताय की पोलिसांनी कडक कायद्याची कारवाई केली नाही तर अटोक्यात येणार नाही? नाही, आम्ही तो अंमलबजावणी करण्याचा पूर्ण प्रयत्न करू, काटेकोर कारवाई केली जाईल, आजपासून आमचे CP साहेबांचे आदेश आहे तसे त्याप्रमाणे कारवाई केली जाईल। दिलासा देणारं वक्तव्य करतात पोलीस अधिकारी मिलिंद, पण प्रत्यक्षातलं चित्र या ठिकाणी गर्दी अशीच कायम आहे, प्रचंड मोठी गर्दी आपल्याला दिसते। आजपासूनच या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे आणि आपण अपेक्षा करूयात की नाशिककर तसे सुज्ञ आहेत,
त्यामुळे नाशिककर कदाचित आज पहिला दिवस आहे, थोडीशी घाईगडबड झाली असेल, पण उद्यानंतर नाशिककर अधिक जबाबदारीनं वागतील आणि नाशिकचा आदर्श अन्यही महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांच्या करता नाशिककर घालून देतील. प्रशांत, तुर्तास धन्यवाद आणि बाहेर फिरून या सगळ्याचं कव्हरेज करताना आपणही काळजी घ्या. आता येऊयात मुंबईत. देशाची, महाराष्ट्राची राजधानी, आर्थिक राजधानी देशाची. मुंबईमध्ये मास्क न घालणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. मास्क नागरिकांना सुलभतेनं उपलब्ध व्हावा यासाठी आता थेट रेल्वे स्टेशनवर सुद्धा काही ठिकाणी मशीन बसवण्यात आले आणि या वेंडिंग मशीनमधून मास्क सहजपणे आणि अल्पदरात उपलब्ध होतोय. मुंबईच्या दादर पूर्व परिसरातला दादर पूर्व या स्थानकावर आहे. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे की मुंबईची लाईफलाईन आहे लोकल, आणि प्रत्येक वेळेला एकाच वेळेला असं होऊ शकतं तुमचा मास्क खराब झाला, तुटला, तर त्यासाठी इथे खूपच व्यवस्थित अशी एक सोय करण्यात आलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला हवा असलेला मास्क, तुमच्याकडे पैशाची उपलब्धता कमी असेल तर त्यानुसार तुम्हाला सिंगल लेयर, डबल लेयर आणि ट्रिपल लेयर असे मास्क जे आहे ते इथे वेंडिंग मशीन ठेवण्यात आलं आहे. ग्लोव्ज ठेवण्यात आलेले आहेत, सॅनिटायझरच्या छोट्या छोट्या बाटल्या ठेवण्यात आलेल्या आहेत, आणि मुख्य म्हणजे हे वेंडिंग मशीन असल्यामुळे तुमच्याकडून कुणीही जास्त रुपये घेऊ शकत नाही. आपण पाहतो या ठिकाणी 3 लेअरचा जो मास्क आहे त्याला 10 रुपये, N95 असेल तर त्याला 30 रुपये, N95V असेल तर 30 रुपये, 100 ml सॅनिटायझरची बॉटल असेल तर ती 50 रुपयाला आणि 250 ml बॉटल असेल तर ती 100 रुपयाला. म्हणजे ज्या प्रमाणे खाऊचे पदार्थ आपण वेंडिंग मशीनमधनं घेऊ शकतो असेल तसेच पदार्थ जे आहेत ते या ठिकाणी ठेवलेले आहेत. ज्यांना गरज आहे असे सगळे नागरिक या ठिकाणून घेऊ शकतात. एक नजर आता मी तुम्हाला इकडे सुद्धा दाखवू शकेल. हा बस स्टॉप आहे. बस स्टॉप मध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मुंबईमध्ये नो मास्क. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचं प्रवासाचं जे ठिकाण आहे, सध्या जरी मर्यादित प्रवेश इथे असला तरीसुद्धा अशा पद्धतीनं जर का वेंडिंग मशीन वेगवेगळ्या ठिकाणी पालिका प्रशासनानं किंवा व्यवस्थापनानं लावली तर त्याचा निश्चितपणे उपयोग होऊ शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट, मास्क घातलाच पाहिजे, अन्यथा तुम्ही कोरोनाचे अप्रत्यक्ष वाहक होऊ शकाल. छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आता जाऊयात अहमदनगर जिल्ह्यात थेट शिर्डीला, कारण साईबाबांच्या शिर्डीमध्ये जे साईबाबा रुग्णालय आहे, गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय तुटपुंजा मानधनावर काम करणाऱ्या परिचारिकांनी आज शेवटी आंदोलन केलं. समान काम समान वेतन मिळालंच पाहिजे अशी मागणी करत शांततेच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्या या नर्सना पोलिसांनी दडपशाही करत ताब्यात घेतलं. गेल्या अनेक वर्षांपासून 250 कर्मचारी अतिशय तुटपुंजा मानधनावर इथे काम करतायत. गेल्या वर्षभरापासून हे सगळेजण जीव धोक्यात घालून कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णसेवा देत आहेत, पण या सगळ्यांना कोणतीही आरोग्य सेवा दिली जात नाही. पगार केवळ 12-15 हजार रुपयेच मिळतो. आम्ही जगायचं कसं, एवढाच सामान्य प्रश्न या सगळ्यांचा आहे. आणि याच सगळ्या आंदोलनकर्त्या नर्सशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे. आज जागतिक परिचारिका दिनाच्या दिवशीच शिर्डीतल्या परिचारक आणि परिचारिकांना आंदोलन करण्याची वेळ आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून हे लोक शिर्डीच्या हॉस्पिटलमध्ये काम करत आहेत, अगदी तुटपुंजा पगार यांना मिळतोय. कायम कर्मचारी जे आहेत संस्थांचे यांना 50-60 हजार रुपये पगार मिळतो, यांना मात्र 12-15 हजार रुपये केवळ पगार दिला जातो आहे. गेल्या वर्षभरापासून जवळपास 200 लोक कोविड केअर सेंटरमध्ये आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत, मात्र कुठेतरी त्यांना सुविधा ज्या आहेत त्या दिल्या जात नाही, पगार दिला जात नाही आहे. काय प्रमुख मागण्या घेऊन तुम्ही आज आंदोलन करतायत? आम्ही जवळजवळ सर 10-15 वर्षापासून कार्यरत आहे साईबाबा हॉस्पिटलमध्ये कंत्राटी पद्धतीवर, पण गेल्या वर्षभरापासून कोरोना जो आपल्याकडे महामारी चालू आहे त्यामध्ये सुद्धा आम्ही आमचा जीव मुठी धोक्यात घालून रुग्णसेवा ही एकदम पूर्ण निस्वार्थपणे देतोय सर. आणि जिथे परमनंट स्टाफ 50-60 हजार पेमेंट घेतोय तिथे आम्हाला आमच्या हातामध्ये फक्त 15 हजार पेमेंट दिले जात आहे सर. आम्ही कोरोना पेशंटची केअर घेण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे,
पण प्रशासनाने सुद्धा आमच्या मागण्यांचा विचार करावा. आमचं सुद्धा घरदार आहे, आमचं संसार पाणी, आमचे लेकरं बाळ आहेत सर. आणि 15,000 एवढ्या तुटपुंज्या पेमेंटमध्ये आमचा कोणताही कार्यभार घरी पूर्णपणे म्हणजे आम्ही स्वतः. एवढ्या तुटपुंज्या मानधनावरती कसं काम करणार असा प्रश्न आहे. मग काय आता तुमचं आंदोलन असणार आहे? आज पोलिसांनी देखील आंदोलन करण्यास तुम्हाला इथं मनाई केली. काय भूमिका घेऊन आता तुम्ही सगळेजण पुढे जाणार आहात? आता विषय असा आहे, आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या, लवकरात लवकर जर प्रशासनाने त्याची दखल नाही घेतली, तर आमचं हे काम बंद आंदोलन आम्ही असंच पुढं चालू ठेवणार आहे. ते काम बंद आंदोलन यांनी आजपासून सुरू केलं आहे. गेल्या वर्षभरापासून हे सगळे लोक जीवाची बाजी लावून कोविड केअर सेंटरमध्ये काम करतायत, मात्र अगदी तुटपुंजा पगार यांना मिळतोय. याचा कुठेतरी विचार साई संस्थान प्रशासनानं करणं गरजेचं आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. तेव्हा आपण अपेक्षा करूयात की स्वतः साईबाबाचं संबंधितांना शिर्डी संस्थानच्या अधिकाऱ्यांना बुद्धी देतील आणि या कर्मचाऱ्यांना योग्य पगार मिळेल. आज खरं तर त्यांचा सन्मान करण्याचा दिवस आहे, पण त्यांना आंदोलनाची वेळ आली. तुर्तास या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आणि महत्त्वाची आठवण, मला खात्री आहे की तुम्ही विसरणार नाही, पण तरी मास्क घाला, हात वारंवार धुवा, अंतराच्या नियमांचं पालन करा.